गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मकर संक्रांतीच्या अनुषंगाने साताऱ्यातील मोठी बाजारपेठ समजली जाणारी खणाळे येथे अचानक भेट दिली. यावेळी बाजारपेठेतील अनेक विक्रेत्यांना त्यांनी विचारपूस केली. कोरोना अनुषंगाने उपाययोजना सांगितल्या, तसेच दुकान मालकांना सॅनिटायझर वापर करण्यास सक्तीही केली. पाणी दौरा केला आज बर का. काल आणि आज संक्रांतीचे दोन दिवस महत्त्वाच्या सणाचे आहेत. बाजारपेठांमधली कोरोना नियमांचं पालन लोक करतायत का याची अचानक पाहणी मी सातारा शहरातल्या बाजारपेठेमध्ये आज केली. आणि पाहणी गेली अर्धा पाऊण तास करत असताना आपल्याला असं जाणवलं की 90-95% जास्त लोक हे नियमांचं पालन करताना आपल्याला दिसत आहेत. अनावश्यक गर्दी नाही आहे. दुकानदाराने सुद्धा प्रत्येक दुकानासमोर दुकानामध्ये आपापल्या काय नियम पाळले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचे, मास्कचे, ते जे बोर्ड लावलेले आहेत, बहुतांशी दुकानदारांनी सॅनिटायझर ठेवलेला आहे. आणि इतरसुद्धा म्हणजे रस्त्यावर जे व्यवसाय करणारे आहेत त्यांनीसुद्धा मास्क वापरला आहे. तेसुद्धा ग्राहकाला मास्क लावा म्हणून सांगतायत. मग सातारा शहरातली परिस्थिती बाजारपेठेतली ही सण जरी असला तरी त्या मानानं गर्दी कमी आहे आणि त्या मानानं म्हणजे त्या प्रमाणात लोक नियम पाळतायत हे आपल्याला आज पाहायला मिळालं. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती तर दिवसेंदिवस सातारमध्ये वाढते. नवीन निर्बंध काय आणखी घालणार आहात? नाही, नवीन निर्बंधाच्या बाबतीत आत्ता तरी काही विचार नाही. आपण आता जे पूर्वी नियम लावलेले आहेत तेच अस्तित्वात आहेत. त्याचंच काटेकोरपणानं पालन आम्ही सगळेजण करायचा प्रयत्न करतोय. स्थानिक प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, हे सुद्धा व्यापारी मंडळांना विश्वासात घेऊन लोकांनी सुद्धा ह्याच्यासाठी सहकार्य करावं असं करतोय. तूर्त तरी अधिकचे कुठलेही कठोर निर्बंध लावण्याचा विचार नाही.